दिवाळीचा सण म्हटलं की पारंपरिक पद्धतीनं करायच्या विविध अध्यात्मिक आणि धार्मिक विधी, पूजा अर्चना आणि फराळाचे खमंग आणि गोडधोड पदार्थ हे आलेच. हल्लीच्या धकाधकीच्या काळात विशेषत नाशिकसारख्या महानगरात सर्वच महिलांना आणि गृहिणींना फराळाचे सर्व पदार्थ आपल्या घरी बनवणं सहसा शक्य होत नाही. अशा वेळेस गृहिणींच्या मदतीला सुप्रसिद्ध मीरा केटर्सचे चेनाराम चौधरी आणि त्यांचे सहकारी दरवर्षी हातभार लावतात आणि शुद्ध तेलामध्ये आणि गावठी तुपात बनवलेले खमंग आणि स्वादिष्ट फराळाचे पदार्थ बनवून देतात. यंदाच्या वर्षी जेल रोडच्या सैलानी बाबा चौकमध्ये नारायण बापू नगर मार्गावर श्री दुर्गा माता मंदिर परिसरात मीरा केटर्स यांनी श्री दुर्गा माता दीपावली फराळ भांडार सुरू केलंय. या ठिकाणी ग्राहकांना त्यांच्या आवश्यकते आणि मागणीनुसार दीपावली फराळाचं सर्व पदार्थ बनवून दिले जाणार आहेत. तिखट शेव, लसूण शेव, वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, बेसन लाडू, खुसखुशीत चकल्या, अनरसे, शंकर पाळे, करंज्या आणि इतर पदार्थ इथे उपलब्ध आहेत. चेनाराम चौधरी यांच्या मीरा केटर्सचं नाशिकच्या खवय्यांमध्ये वेगळं स्थान आहे. इथल्या पदार्थांना ग्राहकांची कायमच पसंती मिळालेली आहे. अगदी आपल्या घरी बनवलेल्या घरगुतीपणाचा अंतर्भाव असलेल्या या खाद्यपदार्थांची चव प्रत्येकानं चाखायला हवी अशीच आहे. जेल रोड, नारायण बापू नगर आणि परिसरातील अधिकाधिक नागरिक ग्राहकांनी यंदाच्या दिवाळी उत्सवासाठी मीरा केटर्स संचलित श्री दुर्गा माता दीपावली फराळ भांडार या ठिकाणाहून पदार्थ घ्यावेत आणि सेवेची संधी द्यावी असं आवाहन चेनाराम चौधरी यांनी केलंय. यावेळी शैलेश ढके, दिलीप सोनोने, प्रमोद सानप, एकनाथ आंबाडकर, सुखदेव नाठे हे उपस्थित होते. दीपावलीच्या काळात दुर्गा माता देवस्थान ट्रस्ट विश्वस्त संस्थांचं मंदिर आहे येथे मीरा केटरर्स याचे संचालक चेन्ना महाराज चौधरी हे आपल्याला उपवासाचे आपले दिवाळीचे जे काही पदार्थ असतात ते दिवाळीचे पदार्थ इतर दुकानापेक्षा आपल्या इथे थोड्या कमी दरात आपल्याला उपलब्ध कसे होतील यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला आहे आणि याचा आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा जिल्होडकरांनी आणि येथील वस्तू जास्तीत जास्त वस्तू आपण खरेदी कराव्यात जेणेकरून घरी आपण सगळेजण आपण घरी करतो. घरी करण्याची आवड सगळ्यांनाच असते परंतु या धकाधकीच्या जीवनामध्ये आणि महागाईच्या याच्यामध्ये परवडलं पण पाहिजे त्या हिशोबाने ते सगळ्या वस्तू तयार होतात आणि त्या परवडणाऱ्याच वस्तू इथं तयार केल्या गेल्या आहेत आणि त्या आपण सर्वांनी आवर्जून घ्याव्यात अशी मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो. दिवाळी का फराळ पुरा सब आयटम आहे. सेव आहे, चकली आहे, करंजी आहे, अनारसा आहे, बेसन का लड्डू आहे, मोतीचूर का लड्डू आहे और स्पेशल मोहन थाल आहे और राजस्थानी बिना ऑइल का एकदम ड्राई मट का बना हुआ कोक जाडी सेव है और सब फॉर्चून तेल में और गावरानी तूप में बना हुआ एकदम ताज़ा ताज़ा आपको मिलेगा. एकदम लाइव बन रहा है आप दिखा सकते हो और रोज़ थोड़ा थोड़ा बनाएंगे. जैसे माल निकलेगा वैसे बनाते जाएंगे रोज़ के रोज़. जैसे कस्टमर को चाहिए वैसे करते हैं. वेद न्यूज़ साठी प्रतिनिधि अनिल गुंजाळ, नाशिक रोड.